ठाण्यामध्ये आज पहाटे पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घोडबंदर रोडवरील कासार वडवली ते माचीवडाजवळचा साकेत पूल या तब्बल 8 ते 9 किलोमीटर पट्ट्यामध्ये शेकडो अवजड वाहनांची रांग लागली आहे. माचीवडा ते भिवंडी बायपास रोडवर पडलेले खड्डे, खड्डे बुजवण्यासाठी बंद केलेला लेन आणि वारंवार बंद पडणारे ट्रेलर यामुळे ही कोंडी झाली आहे. अवजड वाहनांची संख्या इतकी जास्त आहे की छोट्या वाहनांना सर्व्हिस रोडवरून आणि आतील रस्त्यावरून वाट काढत जावं लागते. आपण बघू शकताय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त अवजड वाहनं दिसून येत आहेत. ठाण्यामध्ये ट्रॅफिक जाम लागल्याचं पाहायला मिळत आहे. मानपाडा माचीवडा भागामध्ये वाहनांच्या या लांबच लांब रांगा आहेत, तर काही किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्याचं दिसून येत आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास काटे यांनी. काही नवीन नाही आहे. ठाण्यामध्ये आज पहाटेपासूनच पूर्णपणे वाहतूक कोंडी असलेलं चित्र ठाणे शहरामध्ये दिसतंय. ठाण्यातील खास करून जो काही घोडबंदर रस्ता आहे आपण बघू शकतोय, घोडबंदर रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आज पहाटेपासूनच वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे ठाण्यातनं नाशिकच्या दिशेने जाणारे आणि ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणारे जे काही चाकरमाने आहेत यांना याचा नेमका फटका बसतोय. विशेष बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून जो पडणारा पाऊस आहे, रस्त्यावरचे जे काही खड्डे आहेत आणि बंद पडलेल्या गाड्या आहेत याचा फटका सर्वसामान्य जे काही ठाणेकर आहेत त्यांना बसतोय. कुठेतरी वाहतूक विभागाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होत असताना दुसरीकडं केवळ किरकोळ कारणावरनं जे काही वाहनचालक आहेत त्यांचे देखील खटके उडण्याचं देखील आपण बघू शकतो. आणि एकीकडं बघितलं तर वाहतूक कोंडी नियमन करण्याचं काम पोलीस करत असले तर दुसरीकडं मात्र शहरातल्या जे काही रस्ते आहेत त्यांच्यावरती पडलेले खड्डे आणि त्याबरोबर बंद पडलेल्या गाड्या याचा फटका आज पुन्हा एकदा ठाणेकरांना बसणार. त्यामुळं जर तुम्हाला मुंबईच्या दिशेने अथवा नाशिकच्या दिशेने जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. महानगरपालिकेच्या वतीने आणि जे काही शासकीय विभाग आहेत त्यांच्याकडनं उपाययोजना केल्या असल्या तरी देखील नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्यानंतर देखील जे काही खड्डे आहेत यामुळं मात्र वाहतूक कोंडीचा फटका ठाणेकरांना बसतोय. विकास काटे, साम टी व्ही न्यूज, ठाणे.